इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय ही कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जातात आणि दुचाकी स्वारांचा तोल जातो त्यातून अपघाताचं प्रमाणही वाढलंय त्यामुळं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी वारंवार मागणी होत असते दरम्यान बुधवारी सायंकाळी मळा पबा पाटील मळा टाकवडे वेस परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तीस पेक्षा अधिक लोकांवर हल्ला चढवला त्यापैकी सतरा जणांना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या प्रकारानंतर संतप्त जमावानं त्या कुत्र्याला ठार मारलं इचलकरंजी परिसरात भटकी जनावरं डुकर आणि कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि खाद्यपदार्थाच्या गाड्यांच्या परिसरात तर झुंडीनं भटकी कुत्री फिरताना दिसतात अनेक वेळा ही कुत्री नागरिकांवर धावून जातात किंवा दुचाकी अथवा चारचाकी वाहनांचा पाठलाग करतात अशावेळी दुचाकी स्वार गांगरून जातो आणि बऱ्याचदा अपघात होतात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी आजवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत मात्र प्रत्यक्षात कारवाई शून्य होते दरम्यान बुधवारी एकाच दिवशी इचलकरंजीतील पी बी पाटील मळा अमराई मळा टाकवडे वेज परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तीस जणांवर हल्ला केला त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं जखमींपैकी सतरा जणांवर आयजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले अखेर संतप्त नागरिकांनी बुधवारी रात्री त्या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारलं दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली मात्र इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं ठोस उपाययोजना करण्याची मागणी शहरवासियातून होती आहे